नमस्कार मित्रांनो, या भागात आपण वनस्पतीचे वर्गीकरण पाहणार आहोत. आता वनस्पतीचे वर्गीकरण पाहत असताना तर याच्यामध्ये सुरुवातीला आयोगाचे प्रश्न आपण बघणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला पहिला प्रश्न आहे तर ब्रायोफायटा या मध्ये थेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात असे विचारलं आहे. तर ब्रायोफायटाचे वर्गीकरण जर बघितलं असता तर ब्रायोफायटा ही वनस्पती जी आहे तर ती उभयचर गणात मोडली जाते. तर ती जी आहे उभयचर गणामध्ये मोडली जाते. तर त्याच्यामध्ये वाहिनीयुक्त हा जो गट आहे असंवहनी वनस्पतींचा गट आहे. त्याच्यामध्ये जलवाहिन्या रसवाहिन्या असतात आणि त्याच्यामध्ये बीजेचा प्रश्नच नाही, बीजे तर राहू शकत नाहीत म्हणून हे कटणार. आणि बिगर वाहिनीयुक्त म्हणजेच याच्यामध्ये काय असतात, असंवहनी वनस्पती म्हणजे ब्रायोफायटामध्ये जलवाहिन्या रसवाहिन्या असतात म्हणून काय विचारलं आहे, ब्रायोफायटा या बाबतीत थेरिडोफायटापेक्षा वेगळे काय असते विचारलेलं आहे. तर हे बिगर वाहिनीयुक्त असतात. तर ह्याच्यामध्ये यामुळं याचं उत्तर काय आहे, बिगर वाहिन्यायुक्त असतात म्हणजे रसवाहिन्या नसतात, जलवाहिन्या रसवाहिन्या नसतात. थेरिडोफायटाच्या पेक्षा वेगळंही असतं. बीजुकणधारी म्हणजे हे तर येणारच नाही म्हणून प्रश्नाचं उत्तर ते राहील. दुसरा प्रश्न आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली. तर नैसर्गिक पद्धत जी मांडली आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं एंजलर प्रिस्टलर येणार नाही. त्याच्यानंतर बेसी पण येणार नाही. तंकताजन पण येणार नाही म्हणजे वेगळे आहेत. तर नैसर्गिक पद्धत जी मांडलेली आहे तर बेंजामिन हुक्कर यांनी मांडलेली आहे म्हणून याचं उत्तर ते राहील. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शेवाळ आगार नावाच्या व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात. तर आगार नावाच्या व्यावसायिक उत्पादनात वापरलं जाणारं तर जे आहे लाल शेवाळ वापरलं जातं. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन नावे बायोनॉमियल देण्याची पद्धत कोणी सांगितली. आता ह्याचा विचार केला, दोन नावे द्विनाम पद्धती जर विचार केला तर कार्लोस लिनियस हे उत्तर राहील. तर थ्रिओप्रेटस यांनी काय सांगितलं, तर वृक्ष झुडुपे आणि शाक यांनी काय सांगितलं, तर वृक्ष झुडुपे आणि शाक यांचं वर्गीकरण हे थ्रिओप्रेटस यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर बेंजामिन हुक्कर यांनी काय केलेलं आहे, तर नैसर्गिक पद्धत केली. तर बायोनॉमियल म्हणजे दोन नॉमिनक्लेचर करणारा आहे तर कॅरोलस लिनियस यांचं आहे म्हणून उत्तर काय राहील, कॅरोलस लिनियस राहील. आणि हाशिसन तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये येणारच नाही म्हणून हाशिसन हे उत्तर येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था किंवा बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात विचारलं आहे. तर संवहनी संस्था असतात परंतु बीजे नसतात असं विचारलेलं आहे. आता आपल्याला जर बघितलं थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा तर ह्याच्यामध्ये जर विचार केला तर टेरिडोफायटा ह्याच्यामध्ये काय असतात की शरीराचे बहुपेशीय शरीर कसं असतं याचं बहुपेशीय असतं. त्याचबरोबर टेरिडोफायटा वनस्पती हे संवहनी असतात. कसे असतात, संवहनी असतात. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा विभाग आहे म्हणजेच काय, संस्था बीजाणू निर्मिती परंतु बीजे नसणारा सर्वात मोठा टेरिडोफायटाचा भाग आहे. ब्रायोफायटाविषयी जर बोललं तर बहुपेशीय वनस्पती ब्रायोफायटा आहे. त्याच्यानंतर ब्रायोफायटा वनस्पती ह्याला आपण उभयचरसुद्धा म्हणतो. काय म्हणतो, उभयचर आपण म्हणतो. म्हणून उत्तर ह्याचं काय राहील की टेरिडोफायटा राहील. अनावर्ती बीजे आवर्ती बीजे ह्या दोन्हीचा विचार केला असता आवर्ती बीजे अनावर्ती बीजे वेगळ्या कन्सेप्ट आहेत म्हणून आपल्याला याचं उत्तर काय देता येईल, तर टेरिडोफायटा देता येईल. म्हणून हे दोन्ही तर वाक्य कटतात. त्याच्यानंतर आमरवेल ही डॅडॅश वनस्पती आहे. तर आमरवेल कशी वनस्पती आहे, कुजलेल्या प्राणीज आणि वनस्पतीजन्य पदार्थावर वाढणारी कीटकभक्षी भांडे वनस्पती आणि खोडावर वाढणारी परजीवी आहे. तर ह्याचा विचार केला असता तर कुजलेली प्राणीज वनस्पतीवर हे वाढू शकत नाही म्हणून उत्तर येणार नाही, कीटकभक्षी तर आमरवेल नाही. त्याच्यानंतर खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आपण याला काय म्हणतो, तर आमरवेल ही आहे. याच्यानंतर आवर्ती बीजी वनस्पती वर्गातील सर्वात लहान वनस्पती कोणती आहे, तर ह्याचं उत्तर काय आहे, तर उल्फिया नावाची सर्वात लहान वनस्पती कोणती, उल्फिया नावाची वनस्पती आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता कॅटायन वनस्पतीमध्ये सर्वात जास्त आढळतो असं विचारलेलं आहे. सर्वात जास्त आढळणारा कॅटायन म्हणजेच कोणता, तर
हे कोबाल्ट असेल, कॉपर असेल, मॅग्नेशियम, ह्याच्यापेक्षा पोटॅशियम आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वनस्पतीमध्ये कॅटायन म्हणून वापरलं जातं, म्हणजे आढळतं. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका बनवतात? जे काय वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये जे गुणधर्म आहेत, तर ते कोणते गुणधर्म आढळतात मोठ्या प्रमाणामध्ये? तर गुणसूत्राची संख्या ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, गुणसूत्राच्या बाह्य रूपाचा त्याच्यावर काही फरक पडणार नाही, गुणसूत्राचा आकार याच्यावर फरक पडणार नाही, पण विचलन होणं वनस्पतीमध्ये एक प्रकारची कन्सेप्ट अशी आहे की विचलन होऊ शकतं, त्यामुळे त्याचं उत्तर आहे गुणसूत्राचे विचलन होणं. म्हणजे याच्यानंतर विचलन होणं म्हणण्यापेक्षा तर याचं उत्तर आहे की अबकड आहे गुणसूत्राची संख्या, गुणसूत्राचे बाह्य चलन, गुणसूत्राचा आकार, गुणसूत्राचे विचलन, म्हणजे चारही कन्सेप्ट आहेत. याचं उत्तर काय राहील? तर अबकड ही राहील. यानंतर वनस्पती पेशी डॅडॅश ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया आहे. तर वनस्पती पेशीमध्ये कुठं प्रक्रिया म्हणजे प्रथिने कुठं तयार होतात? तर ते तयार होतात तर रायबोझियममध्ये, रायबोझोम्समध्ये तयार होतात. तर लायझोझोम्समध्ये तयार होणार नाही, गॉल्गी बॉडीज, मायटोकॉन्ड्रिया, तर लायबोझोम्समध्ये तयार होत असतात. नेचे हा गट आपल्याला माहीत आहे की नेचे हा गट ब्रायोफायटामध्ये असतो. आता आयक्लर 1813 प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या विभागात आहे असं विचारलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तर हा प्रश्नाचं उत्तर क्लास हिपिटेशी आहे, परंतु ह्याचं वर्गीकरण आपल्याला आलं पाहिजे. आता ब्रायोफायटाचा विचार केला तर आपण सुरुवातीला अबीजपत्री वनस्पतीमध्ये, अबीजपत्री वनस्पतीमध्ये दोन प्रकार पडतात, तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये, विभाग एक, विभाग दोन, विभाग तीन. तर विभाग एकमध्ये थॅलोफॅटा येतं. विभाग एक म्हणजे काय? थॅलोफॅटा येतं. विभाग दोन म्हणजे ब्रायोफॅटा येतं. विभाग तीनमध्ये टेरिडोफॅटा येतं. हे आपल्याला कळालं. तर आता ब्रायोफॅटाचा विचार केला असता हिपिटेसी आणि मुसी किंवा मसाय म्हणतो आपण त्याला, ह्याला आपण हिपिटेसी, मुसी किंवा मसाय आपण म्हणतो ह्या ब्रायोफॅटाला. आणि त्याच पद्धतीनं जर आपण पहिल्या विभागाचे जर बघितलं तर थॅलोफॅटा, थॅलोफॅटामध्ये आपल्याला दोन वर्ग पडतात, एक अल्गीचे आणि दुसरं फंगीचे. ह्याला आपण अल्गी शैवाल म्हणतो आणि ह्याला कवक म्हणतो, शैवाल आणि कवक. तर शैवाल आणि कवक ह्या दोन्हीमध्ये जर बघितलं तर अल्गीचे प्रकार जर बघितलं तर अल्गीमध्ये सियानोफिके, ह्याला आपण काय म्हणतो? सियानोफिके. त्याच्यानंतर डायटोमे, ह्याला आपण डायटोमे. त्याच्यानंतर क्लोरोफायके, क्लोरोफायके. त्याच्यानंतर रोडोफायके, ह्याला काय? रोडोफायके. असे प्रकार पडतात लक्षात आलं. तर अल्गीमध्ये पहिलं प्रकार म्हणजे सियानोफिके, दुसरा डायटोमे, त्याच्यानंतर क्लोरोफिके, त्याच्यानंतर फेईफायके, फेईफायके असे ग्रुप पडतात. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये जर बघितला तर ब्रायोफॅटामध्ये आपल्याला, म्हणजे ब्रायोफॅटाचं आपल्याला माहीत आहे हिपिटेसी, पण फंगीमध्ये, आता अल्गी आणि फंगी, तर फंगीमध्ये कोणते प्रकार पडतात? फंगीमध्ये तर तीन प्रकार पडतात. पहिलं म्हणजे सिझोमायसेटस, सिझोमायसेटस शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. त्याच्यानंतर युमायसेटस, त्याच्यानंतर लिचेनस असे प्रकार पडतात. म्हणजे ह्याचे प्रकार, ह्याचे तीन प्रकार, ह्याचे पाच प्रकार, अल्गीचे पाच प्रकार, फंगीचे तीन प्रकार. म्हणजे अल्गीचे कोणते? सियानोफिके, डायटोमे, क्लोरोफायके आणि फेईफायके, रोडोफायके, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर विभाग जर बघितलं टेरिडोफॅटामध्ये, इक्कीसेटिन टेरिडोफॅटाचा विचार केलं तर त्याच्यामध्ये विभाग तीनमध्ये टेरिडोफॅटामध्ये काय येतात? इक्कीसेटिन, इक्कीसेटिन. त्याच्यानंतर लिकोपोडियन, लिकोपोडियन. त्याच्यानंतर फिलिसिन, त्याच्यानंतर फिलिसिन.
हे प्रकार इथं दिसते आपल्याला। म्हणून याचं उत्तर काय आहे की ब्रावे फॅटामध्ये क्लास हिपेटेसी मसा आहे। तर अँथोसिरॉस आपल्याला काढून टाकता येईल, फक्त हेपेटेसी पण हे उत्तर येणार नाही। म्हणून याचं उत्तर काय येईल की एक उत्तर येईल। यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर वनस्पतीच्या परिषदेविषयी विचारलेला आहे। तर त्याच्यामध्ये परिषद भरलेली आहे, तर वनस्पतीची परिषद भरलेली आहे पॅरिस इथं 1867 ला। पुढचा प्रश्न आहे, आजकाल दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाच्या ऐवजी कांचनची पाने अधिक वापरली जातात। म्हणजे कांचनची पाने जर आपट्याचा विचार केला तर आपल्याला माहिती पाहिजे। तर ह्याचं उत्तर आपल्याला दोन्ही नाही, आकाराने लहान असतात आणि स्पर्श वृक्ष असतात, हे आपल्याला माहिती पाहिजे। याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानलं जातं। आता प्रगतिशीलतेचे प्रतीक म्हणलं तर एकांटे फूल नाही होणार आहे। त्याच्यानंतर अनियमित प्रकारचे फूल म्हणजे सपुष्प वनस्पतीमध्ये विचारलं तर हे नाही होणार आहे। नियमित प्रकारचे फूल पण नाही होणार आहे, म्हणजे द्विलिंगी प्रकारचे जे फूल आहे तर आपल्याला प्रगतिशीलचे प्रतीक मानलं जातं। नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे। तर सियानोफायटा शेवाळ वर्गात निळे हिरवे शेवाळ असे संबोधले जाते। सियानोफायटा वर्गामध्ये कोणतं निळे आणि हिरवे असं संबोधलं जातं। बॅक्टोस्पर्मम शेवाळ नेत्र स्थिरित असते। तर दोन्हीपैकी जर विचारलं हे पहिलं बरोबर आहे, कारण का सियानोफायटामध्ये आपल्याला माहिती आहे की निळे हिरवे शेवाळ असते, परंतु बॅक्टोस्पर्मम शेवाळ नत्र स्थिरीकरण असते। म्हणून उत्तर आहे अयोग्य आहे। याच्यानंतर स्ट्रॉबेरीविषयी विचारलेलं आहे, स्ट्रॉबेरी हे डॅडॅश या प्रकारचे फळ आहे। कशा प्रकारचे फळ आहे तर ॲग्रिगेट कॅप्सुलर लिंबू वर्गीय। स्ट्रॉबेरी कशा प्रकारचं फळ येते तर ते येतं ॲग्रिगेट स्वरूपातलं फळ येत असतं। वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणावर आधारित सर्वात चांगल्या आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली। तर वनस्पती वर्गीकरण आपल्याला माहीत आहे की बँथमाइन हुकरनं शोधून काढलं, कॅरलस लिनियसना द्विनाम पद्धती, चार्लस बेसी हे नाही, ॲडॉल्फ एंजलर हे पण नाही आहे। ह्याच्यानंतर इसबगोल हे जे की पोटाच्या विकारावर वापरलं जाते ते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केलेलं आहे। प्लँक्टो आव्याटा पेगामिया पिन्नाटा आउजिनिया उजनिसी आयसिम ऑसिमम सॅन्टम। आता आपल्याला माहिती आहे की हे प्लँक्टो आव्याटा आहे, हे जे पोटाच्या विकारासाठी वापरलं जातं, हे दुसरे हे आपल्याला पाहावं लागेल। खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखलं जातं, शेवाळ नाही, अँजिओस्पर्म तर हे नाही, आणि कवक पण हे तर प्लांटच नाही म्हणून हे कटतं। अँजिओस्पर्म हे होणार नाही, शेवाळ आणि हे दोन्ही कटतात, म्हणजे लायकेन्स हे ड्युअल प्लांट म्हणून ओळखलं जातं। यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅडॅशी वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरलं जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात। तर फेरपालट लागवड म्हणून करणारे कोणते, तर सिनेड्रिला निडीफ्लोरा तर हे होऊ शकत नाही। त्याच्यानंतर ट्रँडेकस प्रोकुंबन्स हे होणार नाही। त्याच्यानंतर सेसबानिया कॅनाबिना ह्याला धेंचा असं म्हणतो आपण, तर हे त्याचं उत्तर आहे। आणि सिबिस्कस रोझासायनेसेस हे रोजचं नाव आहे, हे होणार नाही। म्हणजेच काय, खत म्हणून वापरलं जाणारं तृणधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करण्यासाठीचं हे उत्तर आहे। नेक्स्ट आहे, पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यासाठी जे आजार बरे कारणास्तव व आरोग्य सुदृढीसाठी वापरली गेलेली आहे। आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत। भारतीय औषधी वनस्पती शब्दावली 3000 वनस्पती आहेत। त्या वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधजन्य म्हणून वापरला जातो, आता आपल्याला 3000 वर्षापूर्वीपेक्षा प्रत्येक अवयव हे औषधीयुक्त म्हणून वापरलं जातं, परंतु त्याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त उपयोगी आपल्याला म्हणलं जाणारं हे मूळ आहे। म्हणून ह्याचं उत्तर मूळ राहील। नेक्स्ट आहे,
वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या शास्त्राने दिली, परत आलेल्या क्वेश्चन, तर हे कार्लस लिनियस राहील. कोणती निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढवते, तर नॉस्टॉक. तर ह्याचं उत्तर काय राहील, तर नॉस्टॉक राहील. कारण का नॉस्टॉक हे एक नत्र वायूचे स्थिरीकरण करतं आणि भात शेतीसाठी उपयुक्तता खूप मोठ्या प्रमाणात आहे. क्रॅकाकस किंवा लिओकॅप्सा हे होणार नाही, आणि केमिओ सायफॉन हे एक वेगळा वर्ग आहे. टॅक्झॉनॉमी आपल्याला माहिती आहे की टॅक्झॉनॉमी शब्द कोणी दिला, अरिस्टॉटल, लिनियस किंवा डॅकडोनल. ह्याच्यापैकी जर बघितलं तर टॅक्झॉनॉमी हा शब्द दिला आहे आपल्याला तर डिकॅन्डोल नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेलेत, तर ते टॅक्झॉनॉमी हा शब्द दिलेला आहे. ड्रॉसेरा वनस्पतीविषयी विचारलेलं आहे, तर ड्रॉसेरा वनस्पती ही जी आहे ना, ड्रॉसेरा वनस्पती कशासाठी वापरलं जातं, तर हे जे आहे ना कीटकभक्षी वनस्पती आहे. ड्रॉसेरा वनस्पती कशी आहे, कीटकभक्षी वनस्पती आहे. यानंतर पुढचं आहे औषधी द्रव्य जे नैसर्गिक उत्पादन होते, तर ते कुठं होतं, औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन जे होते तर ते कुठं होत असते, मॉर्फिन, एम्पिसिलिन, क्लोरोक्विनॉन, फिनोसायक्लाइड. तर ह्याचं उत्तर जर बरोबर आहे तर ते आहे तर मॉर्फिनमधून औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. वनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून बास्ट फायबर्स मिळतात, आणि वनस्पती हे वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये असतात, बास्ट वनस्पतीविषयी विचारलेलं आहे, तर ते कोणत्या भागामध्ये असतात विचारलेलं आहे, रसवाहिन्या, जलवाहिन्या आणि मुळे आणि पाने. आज जे बास्ट वनस्पती आहेत तर ते कुठं असतात, बास्ट फायबर्स आपण म्हणतो त्याला, तर ती वनस्पती आहेत. तर ते वनस्पती असतात मोठ्या प्रमाणात रसवाहिन्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये जी काही फायबर वनस्पती असतात बास्ट फायबर्स म्हणून रसवाहिन्या काम करत असतात. हायड्रोफाईट हायड्रा म्हणजे आपल्याला माहीत आहे की पाणी आपण म्हणतो, हायड्रा म्हणजेच काय, पाणी म्हणतो. तर ही वनस्पती कुठं आढळते, ही काय आहे, समुद्रातील पाणी, वनस्पती रोग, पाण्यातील वनस्पती आणि मुळे नसलेली वनस्पती. तर विचारलं तर समुद्रातील पाण्यामध्ये हायड्राफाईट असतात, वनस्पतीमध्ये रोग आहे का, नाही, पाण्यामधील वनस्पती आहे परंतु समुद्रामध्ये वनस्पती हायड्रोफाईट असतात, मूळ नसलेली वनस्पती बरोबर आहे, परंतु ह्याचं उत्तर आहे समुद्रातील पाणी. खालीलपैकी कोणता बांबू आहे, बांबूचे तुम्हाला लक्ष करावं लागेल की वेगवेगळे नावं दिलेले आहेत बांबूचे, तर डेंड्रोकॅलमस, स्टिक्टस, ॲल्बिजिया, लेबलेक, मेलिया, ॲझँड्रिकट, मधुका, इंडिका. तर याच्याविषयी जर विचार केला तर बांबूचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये जर पहिलं उत्तर आहे याचं डेंड्रोकॅलमस स्टिक्टकस हे आहे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अस्पुष्प असणाऱ्या शैवाल, याचं नाव काय म्हणतो आपण, पाण्यात वाढणाऱ्या अस्पुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पतीचं त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे त्याच्यामध्ये म्युकर, पेनेसिलियम, स्पायरोगायरा आणि सूर्यफूल. ह्या ऑप्शनपैकी जर बघितलं तर स्पायरोगायरा ही वनस्पती अस्पुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पतीचे नाव आहे. मुळा, गाजर, बीट ह्या कोणत्या वनस्पती आहेत, तर ते मुळा, गाजर आणि बीट जर विचार केला, बहुवार्षिक आहेत का, वार्षिक आहेत का, द्विवार्षिक आहेत का, रोपटे तर होऊ शकणार नाही म्हणजे कटतं आहे, त्याच्यानंतर द्विवार्षिक आहेत, बहुवार्षिक होऊ शकत नाहीत, वार्षिक तर होऊ शकत नाही म्हणजे एका वर्षातून दोन वेळेस पीक घेतलं जातं. सूर्यफूल ही वनस्पती डॅडॅश वनस्पती आहे, तर अनावर्ती बीजी, एकपत्री बीजी आणि नत्सुद्वीप हे तर होणार नाही. एकपत्री बीजी तर होणार नाही. अनावर्ती बीजी आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन जर बघितलं द्विबीजपत्री ही वनस्पती आहे. तर शेवटचा आहे तर खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफॅटा संवहनी वनस्पती वर्गात येत नाही, तर फिलिसिनी, मुसी, लायकोपोडियम, इक्विसेटम. तर कशामध्ये याचं काय आहे, तर कशामध्ये येत नाही म्हटलं, तर संवहनी वनस्पती येत नाही म्हटलं, तर संवहनी वनस्पतीमध्ये येत नाही कोणती वनस्पती आहे, तर ती मुशी नावाची. कोणती, तर मुशी नावाची. हे सगळंच वेगवेगळ्या भागामध्ये येतात परंतु मुशी नावाची वनस्पती येत नाही. तर हे झाले वनस्पतीचे वर्गीकरण. मित्रांनो, हा भाग कसा वाटला, फास्ट रिव्हिजनसाठी हे बनवलेलं आहे आणि आपलं रिव्हिजन व्हावं ह्या हेतूने आपण बनवलेलं आहे. तर आपल्याला हा भाग कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगू शकता, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.